हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी हाय शेफ स्वप्नील. आज तुमच्यासाठी एक नवीन असा एक ब्लॉग घेऊन येणार आहे. आज आम्ही सर्व पार्टी जातो आहे भुईगावला. माझे 8 ते 10 मित्र सर्व आम्ही जातो आहे भुईगावला, आणि तिथे आम्ही चुलीवर पोहे बनवणार आहे आणि कॉफी बनवणार आहे आणि फुल रिलॅक्स. म्हणजे आत्ता सकाळचे 5:30 वाजलेले, तर आम्ही तिथे पोचेसपर्यंत 6 तरी वाजतील. तर थोडं उजड होऊन द्या. उजड झाल्यानंतर थोडं आम्ही चूल पेटवेल आणि त्यानंतर आम्ही तिथे लाईव्ह पोहे बनवणार आहे आणि नाश्ता करणार आहे. तरी बघू, तुम्ही ही व्हिडिओ बघत राहा. ही व्हिडिओ तुम्ही नक्की पुरी बघा. पुरी बघितल्यावर तुम्ही समजेल की आम्ही एन्जॉयमेंट काय केली. चला जी यारे, कट रहा है कि नहीं? बहुत जल्दी शॉपिंग देके कोई भी मेल पर कमेंट करेगा आपके नंबर पे. आपका एड्रेस तो मैं आता हूँ. मंडे से फ्राइडे के बीच में छुट्टी रहती है हमको. सैटरडे संडे काम से छुट्टी नहीं मिलती, बहुत भीख मांगना पड़ता है. वेलकम गाइस टू माय व्लॉग. वी आर इन भुईगांव एंड दिस इज माय फ्रेंड्स. कैसा लगा? बैक कैसे होता है? नहीं, बैक नहीं होता. ये हमारा पोहा बनाने का प्रिपरेशन है. ये हमारा चूल बन रहा है. जो सोच रहे वो वाला चूल नहीं बता रहे ना हम. पोहा का आधा प्रिपरेशन इंडिया में है और आधा पाकिस्तान में. ये देखा, मक्खियां भी मिना रही है भाई. आईएएस आएगा तो केस ठोक देगा भाई. हम आए भुईगांव बीच और देखिए क्या मस्त माहौल, क्या मस्त माहौल है. आपने देख चिन की ना दादा? मिथुन दा, आई मिस यू. आप हमारा सौंदेश मिला कि नहीं? खाने वाला नहीं, मैसेज इंस्टाग्राम वाला सौंदेश. यहाँ बहुत सारा नहीं, इनको समझेगा नहीं. यहाँ यहाँ कितने नहीं, ठीक है. आप क्या कहना चाहते हो? मेरे दोस्त आ रहे, रुक तेरा पॉइंट. तरी मित्रांनो, आम्ही इथे भुईगाव नाक्यावर पोचलेलो आहे. आता फक्त आम्ही स्कायचं वेट करतोय. फक्त एक स्काय हा इथून मिसिंग आहे, बाकी सर्व आलेले. आता इथून आम्ही जाणार आहे भुईगाव बीचला. थोडं सामान आम्ही कलेक्ट करतोय आणि सामान घेऊन आम्ही डायरेक्ट आता भुईगाव बीचला आलो. तर ही व्हिडिओ तुम्ही पुरी बघत राहा. गुड मॉर्निंग, मेरा नाम है केशव. मी रिक्षा घेतली आहे. हॅलो मित्रांनो, पहिला घे टाकते. हे माझे पहिला. अरे मित्रांनो, आकाश पण आलेला आहे. माझ्या 5 गाडी त्याची आहे. अरे माझं नाव आहे केशव ठाकूर. हा हम आए हमारे दोस्त के वीडियो में कॉन्ट्रीब्यूशन देने. मित्रांनो, फायनली आम्ही भुईगावला पोहोचलेलो आहे आणि सर्व मित्र रेडी करतायत, चूल बनवताय. तरी पहिला चूल बनवून घेऊया, न टाइम वेस्ट करता. कारण की चूल बनवायला तुम्हाला पण माहिती खूप जास्त टाइम लागतो. तर चला आता आपण चूल लावून घेऊया. हरकत ऐसी करके लोग कहीं लेके जाए भाई. भाई कांदा काट रहा हूँ स्टाइल में. कांदा इसमें
ये देखिए सब्जी काटने वाले को सब्जी बहुत कटिंग अच्छा है। सब्जी बहुत अच्छा काटता है, इसको सब्जी काटने की आदत है, इससे दूर मैं बहुत जल्दी जेल जाने वाला हूँ इसको मार के। कौन से भाग इधर से ये बच्चों को मारने की सजा कितनी होती है? शादी का रिश्ता डीएम कर दीजिए। मित्रांनो तुम्ही बघू शकतात भेल हा आमचा कांदा कापतोय, कांदा कापून झालेले खूप मेहनत करतोय आणि बाकीचे मित्र माझे चुरीचा मजा घेत आहे आणि थंडी पण खूप आहे। हा आमचा हितू तो हमेशा हवरा, त्याच्या पावशिवाय काय त्याला जमत नाही, स्वतः पण पावासारखा आहे। आणि आमचा हा आजाम मरीजों का मरीज, हमारे दूल्हे राजा अपकमिंग दूल्हे राजा रवा आयुष सॉरी उर्फ तरी आमची चोरी झालेली आहे। आता याच्यानंतर आपण जी कोटिंग केलेली मातीची कोटिंग केलेली भांड्याला तर ते पण झालेलं आहे। त्यानंतर आता आपण ऑइल गरम करून त्याच्यात आपण जेवढे पण स्पायसेस टाकू। तर मित्रांनो उजेडा हा पडलेला आहे, आता त्यानंतर आमची चूल पण रेडी झालेली आहे, व्हेजिटेबल पण कटिंग करतो जे राज तुम्ही बघू शकतात। आता त्यानंतर आता आपण थोडं ऑइल गरम करून घेऊ, त्यानंतर त्याच्यात मिरची कांदा जे पण आहे स्पायसेस ते आपण टाकून घेऊ आणि त्यानंतर आपण पोहे बनवायला स्टार्ट करू आणि साईड बाय साईड आपण कॉफी पण बनवणार आहे, पण पहिला पोहे बनवून घेणार त्यानंतर कॉफी बनवणार आहे। तरी चला आता आपण जाऊया पोहे बनवायला। तरी आमचा हा गोल्या हा खूप एक्साइटेड आहे पण काही कामाचा नाही तो, आता एवढं झालं टपली पडलेली। ओके तरी आमची ऑलमोस्ट सर्व तयारी झाली, आता पाव खाऊन घेतोय आणि आमचा जो आयुष आहे तो अजून पण टेन्शनमध्ये तुम्ही बघू शकतात, आयुष अजून पण टेन्शन त्याचं गेलेलं नाही, का माहिती काय टेन्शन आलंय त्याला। मेरा भाई तरी तुम्ही बघू शकतात भेलचे फॅन किती असेल, सर्व भेलला घेरा करून बघताय की भेल चॉपिंग किती फास्ट करतो तुम्ही बघू शकता। काय चॉपिंग ना, भूक लागली आहे लोकांना। तरी आकाश तर बघतच असेल आता फायनली किती दिवसानंतर आलाय। ऍक्च्युली हे जे रहस्य फक्त आम्हालाच माहिती आहे, कारण की त्याची वाईफ गेली आहे गावी त्यामुळे त्याला सोडलंय। हा माझी पण गेली आहे, ठीक आहे, तरी आमची दोघांची वाईफ गेली आहे त्यामुळे त्याला सुटका भेटली आणि मला पण सुटका भेटलेली आहे। तेरा तो गेम बजाना पडेगा। ए भाई कांदा ये बस हुआ स्पीकर लेना चाहिए। तरी फायनली आम्ही टोप ठेवलेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल ही कोटिंग आम्ही ह्याच्यामुळे केली, कारण की हा जर्मनचा टोप आहे आणि तो जळायला नको साईडून, त्यामुळे आम्ही कोटिंग केली आहे खाऱ्या मातीने आणि थोडी आग आम्ही कमीच ठेवणार आहे, फ्लेम कमीच ठेवणार आहे, कारण की छोटा टोप आहे ना त्यामुळे लवकर जळायची चान्सेस आहे। तरी चला आता आपण जाऊया सर्व ऑल इन्ग्रेडियंट्स त्यात टाकायला। तरी आपण आता तेल सोडूया, तरी तुम्हाला दिसत असेल आम्ही कांदा यूज केलाय, कढीपत्ता यूज केलाय, शेंगदाणे यूज केलाय आणि ग्रीन चिली यूज केली। आता ते आपण सोडूया, पहिला आपण कांदा टाकून घेऊया। मी कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि मिरची पण आम्ही 3 मिरची यूज केलेले आणि शेंगदाणा। आता ह्याला नीट आपण स्टर करून घेऊया। त्याच्यात आम्ही हळद टाकतोय, तरी 2 चमचे तरी आपण हळद टाकतोय, जास्त तरी ऑलमोस्ट डन झालेलं आहे आमचा कांदा, सर्व ऑल इन्ग्रेडियंट्स जे फ्राय झालेले आता ते आपण साईड करून घेऊया आणि त्यात आपण पोहे ॲड करून सॉल्ट टाकूया।
पोहा पार्टी. थोडं सॉल्ट सोडूया आपल्या अंदाजाच्या हिशोबाने. त्यानंतर कमी झालं तर आपण पोहावर पण टाकू शकतो. तरी आता मी आलेलो आपण पोहे टाकतोय. ऍक्च्युली आम्हाला सोकिंगसाठी जास्त टाइम नाही भेटलाय, त्यामुळे आम्ही जास्त सोक नाही करू शकलो. आता ह्याला आपण आता नीट मिक्स करून घेऊया पोह्याला. तरी आमचे हे पोहे रेडी झालेले. आता आपण गार्निश करूया त्याला कोरिएंडरनी. आणि ऑलमोस्ट आमचे पोहे पुरे झालेले. आता त्याच्यानंतर आता गार्निश करूया थोडं, त्याच्यानंतर आता खाऊया. आणि त्याच्या पहिला आपल्याला कॉफी बनवायची आहे. तरी आमचा आकाश आज शेफ बनलेला आहे, माझा पार्टनर. तुम्ही बघू शकतात की आकाश किती मेहनत करतो आहे आपल्या पोह्यांवर. हे सुंदर असे पोह्यांचा कलर पण आलेला आहे. आणि असं बीच साईड तर खाण्याची मजाच काय वेगळी आहे. तर चला साईड बाय साईड मी चाय सॉरी कॉफी बनवायला घेतो आणि आकाश त्याचं काम कंटिन्यूस करत राहील. स्टार्ट कर दिया. आमचं आयुष आहे तो किती मेहनत करतोय तो पण बघा. पुरं एकदम कोरिएंडर कापतो आणि अर्धा खालती पाडतोय, पण चालेल काय नाही. लग्नानंतर सर्व सुधरतात, त्यामुळे पहिला प्रॅक्टिस करून घेतोय. हा तर आमचा शेफ आहे, मोठा शेफ आहे, माझ्यापेक्षा मोठा शेफ आहे. अरे बसका शेफ. तरी मित्रांनो तुम्ही ही व्हिडिओ बघितली असेल, होप ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल. आणि ही व्हिडिओ आम्ही तात्पर्य ते बनवायचं, कारण की खूप टाईम झालेला आम्ही, म्हणजे वर्ष झालेली की आम्ही सर्व मित्र भेटलो नव्हतो. आणि आज आम्ही भेटलेलो, आम्ही इथे एवढी एन्जॉयमेंट केलेली आहे. तुम्ही बघितली असेल ही व्हिडिओ पुरी. आणि मित्रांनो तुम्हाला पण अशी एन्जॉयमेंट करायची असेल तर तुम्ही असं बीच साईडला या, किल्ल्यावर जावा, या असे कुठले तरी प्लेस बघा जिथे आपल्याला स्पेस भेटेल चांगलं. तरी ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल, आणि आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.